सोलापूर जिल्हा परिषदेचा ई सेवा पुस्तक प्रणाली उपक्रम राज्यभर राबवणार असल्याची ग्वाही अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिली जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक अद्ययावत करून त्यांचं डिजिटलायझेशन करण्यात आलं आणि अँड्रॉइड मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे सेवा पुस्तक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आलं सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या ॲपचा उद्घाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार बोलत होते या प्रसंगी मुंबई मंत्रालयातून अप्पर मुख्य सचिव कार्यालयातून उपसचिव प्रवीण जैन गटविकास अधिकारी दक्षिण सोलापूर राहुल देसाई विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त राहुल साकोरे उपायुक्त विकास विजय मुळीक उपायुक्त संतोष पाटील गटविकास अधिकारी मोहोळ गणेश मोरे यांची उपस्थिती होती तर यशवंतराव चव्हाण सभागृहात अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता स्मिता पाटील शिक्षण अधिकारी माध्यमिक भास्करराव बाबर मोहीम अधिकारी बालकल्याण जावेद शेख उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुरवे आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले की सोलापूर जिल्हा परिषदेनं राज्यात प्रथमच ई सेवा पुस्तक प्रणाली राबवून राज्याला पथदर्शी उपक्रम दिला आहे हा उपक्रम आपण राज्यभर राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी या ऍप ची निर्मिती करणारे प्रसन्ना स्वामी तांत्रिक सहाय्यक माहिती तंत्रज्ञान कक्षाचे श्रीधर कलशेट्टी त्रिमूर्ती राऊत हनुमंत गायकवाड फंडाच्या स्लीपचं काम करणारे विलास मसलकर बार्शी पंचायत समितीचे लिपिक आनंद साठे साप्रवीमधील कनिष्ठ सहाय्यक नरेंद्र अकेले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केलं तर प्रास्ताविक प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केलं आभार प्रदर्शन मुख्य लेखा व वित्ताधिकारी अजय सिंह पवार यांनी केलं आणि हे होऊ हो नये आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्याला सुकानं झटता यावं यासाठी मी सुरुवातीला सेवा पुस्तिका अपडेटेशनचा कॅम्प घेतला सोलापूर जिल्हा परिषदेमधले चौदा हजार कर्मचाऱ्याची जवळजवळ तीन महिने कॅम्प घेऊन सर्व सेवा पुस्तिका हे अपडेट केल्या आणि अपडेट केल्यानंतर आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याशी चर्चा करताना अशी संकल्पना समोर आली की हे आपण स्कॅन करून जतन करूया जतन, जतन करण्यापेक्षा म्हणलं हे आपल्याला मोबाईलवर देता येईल का मग योगा, योगा आमच्याकडे बार्शीच्या एका कर्मचाऱ्याने एक प्रयोग तसा केलेला होता आणि तो आम्ही उचलला आम आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वगैरे हो देऊन आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या चौदा हजार अधिकारी कर्मचाऱ्याचं अपडेटेड सर्व्हिस बुक स्कॅन केलं आणि स्कॅन केल्यानंतर सर्व्हरवर ते जतन करून ठेवलं आणि त्यानंतर आम्ही याचं एक ॲप तयार केलं आणि त्याला ॲपला ना आपण नाव दिलेलं आहे ई सेवा जिल्हा परिषद ई से सर्विसेस